प्रतिनिधि अजय नाडकर यांनी गावकऱ्यांशी केलेली बातचीत आपण पाहूया। रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे। श्रीवर्धन तालुक्यात असणाऱ्या हरिहरेश्वरच्या किनारपट्टीवर एक स्पीड बोट लागली आहे। ही स्पीड बोट नेमकी कुठून आली याचा अजून उलगडा झाला नसला तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बोटीमध्ये AK-47 सारख्या घातक शस्त्र मिळाले आहेत अशी प्राथमिक माहिती येत आहे। आपण जर किनारपट्टीवर बघितला तर सर्व पोलीस यंत्रणा सजग झाली आहे आणि रायगड जिल्ह्यात पूर्णपणे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। ही बोट कशासाठी आली आहे, ही बोट कोणत्या राज्यातून आली आहे याचा मात्र अजून उलगडा झाला नाही। महाराष्ट्राची RTX टीम यायचंय, थोड्या वेळातच पोहोचेल आणि संपूर्ण प्रश्नांची उत्तरे या महाराष्ट्रासमोर येतील। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन हरिहरेश्वर मध्ये एक संशयास्पद बोट मिळाली। ही बोट पहिल्यांदा कोणी पाहिली असेल ते प्रत्यक्षदर्शी आपल्या सोबत आहेत। एकंदरीत किती वाजता बोट पाहिली आणि काय परिस्थिती आता आहे? एकंदरीत मी सकाळी 7:30 दरम्यान ही बोट मला दिसली, कारण मी मागे माझ्या घराच्या मागे ज्या ठिकाणी जेव्हा आलो होतो त्या 7:30 दरम्यान ही बोट ह्या ठिकाणी मला दिसली आणि बोट ही थोडीशी संशयास्पद वाटल्यामुळे मी माझ्या 2-3 मित्रांना, जे आम्ही नेहमीच पोलिसांना सहकार्य करतो आणि आम्हाला काहीतरी वेगळं वाटू नये म्हणून मी सगळेजण आम्ही या ठिकाणी जमलो आणि जमल्यानंतर ज्यावेळेस आम्ही ही बोट पाहिली त्या बोटीमध्ये असं वेगळं काहीतरी वाटत होतं, पण प्रत्यक्षात आतमध्ये असं कोणीच नाही आहे। पण बोट वरनं खालनं एकदम सुरक्षित बोट आहे आणि आतमध्ये त्या बोटीमध्ये काहीतरी संशयास्पद असावं असा आम्हाला डाऊट आहे आणि पोलीस लगेच या ठिकाणी उपस्थित राहिले आणि पोलिसांकडे आम्ही ताबा दिला। त्यामध्ये काय भेटलं? त्यामध्ये हा जो रोल आहे हा पोलिसांचा रोल आहे, त्यामध्ये काय भेटलं आणि काय नाही भेटलं हे पोलिसांच्या ह्याच्यात ते तुम्हाला निष्पन्न होईल। तुम्ही देखील बोटीवर गेला होतात, एकंदरीत काय परिस्थिती आहे? बोटीमध्ये मी 7:30 बोटीमध्ये गेलो, मला जाणवलं की बोटीत मला जाते, मी बोटीमध्ये गेलो, परंतु बोटीतली आतली सिच्युएशन बघितल्यानंतर मला संशयास्पद वाटल्यानंतर मी बाहेर आल्यानंतर पोलिसांना त्याची खबर दिली आणि पोलीस पोचलेले आणि तशी बोट ही आपली इंडियन नसून बाहेरच्या देशातली बोट आहे आणि त्याचं इन्व्हिटेशन पोलीस करत आहेत। प्रत्यक्षदर्शींनी पाहिलेल्या बोटीनुसार तिचं वर्णन केलं आहे की ही आपल्या देशातली बोट नसून परदेशातली बोट आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।